नमस्कार मित्रांनो उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचं मिलने सरांच्या गणिताच्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. उपस्थित सर्व विद्यार्थी मयूर गिरासे, संकेत टोकडे, चैतन्य कागणे, राजेंद्र गिरासे, यज्ञेश मोनाली धनगर, ऋतुजा थोरा, सोहम निकम, ज्ञानेश्वरी नन्नवरे, चैतन्य कागणे, माझ्या 11 विद्यार्थ्यांनी आल्या आल्या लाईक केलेलं आहे. माझ्या काही मित्रांना सांगायची सुद्धा गरज नाही, आल्या आल्या लाईक करतात. बघा 11 11 लाईक दिसत आहेत बघा ॲट द बॉटम ऑफ द मोबाईल, 14 झाले बघा. खरंच माझे बाकीचे मित्र फार छान, आंध्रा नार्वेकर, सचिन सोनवणे, चेतन ठाकरे, संकेत टोकडे, थँक्यू संकेत, अजिंक्य पावरा, जान्हवी जाधव, अजिंक्य पवार, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, अंतरा नार्वेकर, ओके सोनल, सचिन, कृष्णा, भावना पाटील, अंजली, कुणाल मिस्त्री, ज्ञानेश्वरी नन्नवरे, बघा 23 मित्र माझे लाईक केलेले आहे. चला आता आपण, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. नमस्कार सर प्रशांत पाटील, थँक्यू सर, मनापासून आभारी. आदरणीय प्रशांत पाटील सरांनी आपल्या लाईव्ह सेशनला भेट दिलेली आहे. मित्रांनो, शब्दसुमनांनी मी आदरणीय प्रशांत पाटील सर आमचे नूतन माध्यमिक विद्यालयाचे एक चांगले उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांच्या हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की त्याचा हेवा मीच नाही तर सगळा आमचा विद्यार्थी वर्गसहित सगळेजण हेवा करतो, असे आमचे प्रशांत पाटील सर यांचं स्वागत करतो. चला भावना पाटील आले आले, या ठिकाणी 23 मित्रांनी लाईक केलेलं आहे. चला आपण आपल्या सेशनकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. आपल्याला या रेशोमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा असतो. आपण काय करतो, आपला फॉर्म्युला आहे ए अपॉन बी आणि सी अपॉन डी, हे दोन फ्रॅक्शन आपल्याला दिलेले असतात. आणि या दोन फ्रॅक्शनमध्ये काय करतो, आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. हा डी ए जवळ मल्टिप्लाय करतो आणि हा बी सी जवळ मल्टिप्लाय करतो. ए आणि डीचा मल्टिप्लाय, बी आणि सीचा मल्टिप्लाय, या दोघांमध्ये कोणाचा मल्टिप्लाय मोठा येतो. समजा ए मल्टिप्लाय बाय डी हा प्रॉडक्ट जर मोठा आला एल एच एचचा, तर आपण या दोन्ही फ्रॅक्शनमध्ये एल एच एचचा फ्रॅक्शन मोठा आहे असं म्हणतो. समजा मित्रांनो, हा फ्रॅक्शनमध्ये जर आर एच एस मोठी आली, समजा ही 10 आली आणि ही 8 आली, म्हणजे 10 मोठा आहे म्हणजे आर एच एस मोठी आहे, यावरून आपण आर एच एचचा फ्रॅक्शन मोठा आहे असं म्हणतो. समजा मित्रांनो, दोन्हीकडे एल एच एसला पण आणि आर एच एसला पण उत्तर सारखंच आलं, समजा इथं पण 10 आला आणि याचा पण प्रॉडक्ट 10 आला, तर आपण म्हणतो की हे जर इक्वल आहे तर मग हे दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वल आहे, असं साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण मानतो. ओके, सेम कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघा, क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे, 5 जवळ हा 121 जाईल, यांचा मल्टिप्लाय करणार, 17 जवळ 18 मल्टिप्लाय करणार. आणि खरा हा मल्टिप्लाय तुम्हाला करायचा आहे. बघा, 5 1 5 5 2 10 1 बाय हँड, 5 1 5 अँड 1 6. ओके, इकडं बघा, इकडं दोघांचा मल्टिप्लाय करा, तर हा 17 मल्टिप्लाय बाय 8 करूया आपण, 6 बाय हँड, 17 बाय हँड, दॅट इज 30, 306. आता यांच्या दोघांमध्ये 605 मोठा आहे, म्हणजेच आर एच एसला जो नंबर आहे, फ्रॅक्शन आहे 5 अपॉन 18 आणि 17 अपॉन 121, म्हणजे हा 5 अपॉन 18 मोठा आहे असं आपण म्हणतो. फायनल आन्सर आपल्याला असं लिहावं लागतं, लक्षात घ्या. ओके, तर समजलं असेल तर बघा मित्रांनो, हे चौथ्या क्रमांकाचं उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. पाहू बरं, अंतरा नार्वेकर काही होतं का, कटिंग होती. हां, तर मी आज असा निर्णय घेतलेला आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी चॅटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्यांना रिमूव्ह करून देईल.
सूचना लक्षात घ्या. चॅटिंग जर केली तुम्ही तर रिमूव्ह करून देईल मी तुम्हाला, लक्षात घ्या. तुम्हाला रिमूव्ह करण्यात येईल. जो विद्यार्थी चॅटिंग करेल तो त्याला रिमूव्ह करण्यात येईल, लक्षात घ्या. कारण आपले जे हे व्हिडिओ आहेत आपण हे महाराष्ट्रामध्ये बाहेर पाठवत असतो आणि त्यावेळेस तिकडून रिप्लाय येतो की विद्यार्थी शिकतात का चॅटिंग करतात. सगळ्या मित्रांना सूचना लक्षात आली का? ज्यांना सूचनेचा आवाज आला त्यांनी ओके असं म्हणायचं आहे. ज्यांना चॅटिंग करायची आहे त्यांना मी इकडून रिमूव्ह करून देईन. ओके संकेत ढोकळे, ओके सर, थँक्यू. अंतरा नार्वेकर, ओके. कृष्णा भट, ओके. आला लक्षात? म्हणजे आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सचिन सोनवणे, कृष्णा भट, वेदांतेश्वरी, अनिल पेंढारकर, थँक्यू. सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचलेला आहे. तर चॅटिंगचं काय होत आहे लक्षात घ्या. आपले व्हिडिओज मी हे तयार झाल्यानंतर यूट्यूबवरून मी वेगवेगळ्या सेशनमध्ये हे व्हिडिओज पाठवत असतो. तर त्यावेळेस मला कालच्या व्हिडिओचा रिप्लाय आला की सर विद्यार्थी शिकण्याच्या ऐवजी चॅटिंग करत होते असा रिप्लाय मला तिकडून आला. आणि मग मला मला काही योग्य वाटलं नाही की आपले पालक आपल्याला या ठिकाणी शिकायला पाठवतात आणि शिकण्यासाठी तुमच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके तर लक्षात घ्या. तर मग मी रिमूव्ह करून दिली इकडून. ओके चला. संकेत ढोकळे, थँक्यू बेटा. एस डी निकुम, थँक्यू. चला नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. पाहू बरं कोण सोडवत. रूट एटी दिलेला आहे तुम्हाला, डिवायडेड बाय √48. आणि दुसरा नंबर दिलेला आहे √45 अपॉन √27. सोडवा बरं. किती विद्यार्थी याला सोडवू शकतात पाहतो मी. आधी √80 वगैरे काढून घ्या. ज्ञानेश्वरी नन्नवरे, सर आन्सर तर देऊ शकतो ना? म्हणजे ही चॅटिंग रिमूव्ह केले का? हो, आन्सरसाठी अडचण नाही, परंतु मध्येच चॅटिंग असते ती नाही चॅटिंग करायची, लक्षात येतोय? हा, तर आन्सर द्यायचंच आहे, म्हणूनच ह्या लाईव्ह सेशनला महत्व आहे, लक्षात घ्या. तुम्ही आवाज वाढवला वाटता. सूरज यांचा, दिनेश राजपूत, थँक्यू. सोडव बरं या गणिताला. किती विद्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात पाहतो बरं. सोडवायचं आहे. चला या ठिकाणी आपल्याला गणित दिलेलं आहे या लवकर. √80 अपॉन √48, √45 अपॉन √27. काढा या रेशोची व्हॅल्यू काढून घ्या आधी. 9 फर्स्ट रेशो √80 अपॉन √48 काढा. बघा या ठिकाणी 16 टेबलमध्ये येतो. 16 5 जा 80, 48 येतो. 16 3 जा 48. ओके म्हणजे या ठिकाणी याला 16 गेट कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याकडे √5 अपॉन √3 त्याचा ॲन्सर आपल्याला मिळेल, बरोबर. त्याच पद्धतीनं
Now we can solve root 45 upon root 27. Baga, upon 95 is 45 upon 93 is 27. 9 get cancel. Root 5 upon root 3. Lakshatya Mitrano. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन्हींची जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे रूट फाईव्ह अपॉन रूट थ्री मिळालेली आहे. इकडे पण याची व्हॅल्यू रूट फाईव्ह अपॉन रूट थ्री मिळालेली आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा याला सेकंड म्हणा आणि इथं म्हणा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही इक्वल आले. ओके, म्हणून आपल्याला म्हणता येईल रूट 80 अपॉन रूट 48 इज इक्वल टू रूट 45 अपॉन रूट 27. ओके, थँक्यू. ज्ञानेश्वरी नन्नवरे, अरे वा छान. अंजली गिरासे, यज्ञेश पाटील, अस्मिता जाधव, संकेत ढोकळे इक्वल, व्हेरी गुड. चेतन ठाकरे, जानवी जाधव, प्रेरणा सोनवणे, यज्ञेश पाटील. मनापासून आभार व्यक्त करतो मी. काही विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे गणित सोडवतात, फार छान. अंतरा नार्वेकर, थँक्यू बेटा. पण इक्वल असं पाहिजे होतं अंतरा. 45 अपॉन 27 पाठवलंय तुम्ही, पण बघा वेदांतेश्वरी निकम, प्रेरणा सोनवणे यांनी कसं पाठवलेलं आहे बघा. त्यांची लाईक तुम्हाला, त्यांचं अँसर तुम्हाला चॅटिंग बॉक्समध्ये दिसत आहे. इनल कोडी, संकेत ढोकळेने बघा इक्वल, सचिन सोनवणे इक्वल, थँक्यू थँक्यू. पूजा राजपूत, महेश राजपूत, ओके ओके. मयुरी गिरासे, दिनेश राजपूत, कृष्णा भट, ज्ञानेश्वरी नन्नवरे, प्रेरणा सोनवणे, दिनेश राजपूत, संकेत ढोकळे, पूजा राजपूत, थँक यू बेटा. धीरज गिरासे, चेतन पेंढारकर, अंजली, बोथ आर सेम, व्हेरी गुड अंजली, थँक यू बेटा. फार छान मांडलेलं आहे. माझ्या 28 मित्रांनी लाईक केलेलं आहे. माझ्या 28 मित्र आल्या आल्या लाईक केलेलं आहे. मी मनापासून माझ्या मित्रांचा आभार मानतो. बघा मोबाईलच्या खाली 29 चा 11 दिसत आहे तुम्हाला. 29 मित्रांचं 31, व्हेरी गुड. मनापासून अभिनंदन. 31 स्टुडंट्स आहेत माझे, त्यांनी लाईक केलेलं आहे. ऋतुजा थोरात, कृष्णा भट, संकेत ढोकळे, बोतार सेन, थँक्यू. चला नेक्स्ट घेऊ आपण आता पटापट. मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, पाहतो बरं कोणाला येतं. 5 नंबरचं एक्झाम्पल घ्या. 9.2 अपॉन 5.1, 3.4 अपॉन 7.1. लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशन करताना पॉईंटचं लक्षात घेऊ नका. त्याचं कारण सांगतो, पॉईंट नंतर आरएचएसला वन डिजिट आहे, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे ॲक्च्युअली या ठिकाणी हा 92 अपॉन 51च आहे, हा 34 अपॉन 71च आहे. कारण याच्याकडे ही पॉईंट नंतर एक घर आहे न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. सेम कन्सेप्ट इथं आहे, न्यूमरेटरला पण वन डिजिट आहे, डिनॉमिनेटरला पण वन डिजिट आहे. बोथ गेट कॅन्स. ओके, कोणीतरी अनलाईक केलं हो बेटा. अंतरा परत ठीक आहे, काही ना जमतं काही ना जमत नाही, ठीक आहे. जानवी जाधव, व्हेरी गुड बेटा, थँक्यू. चला पटापट 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 सोडवायचं आहे प्लीज. 34 ओके, जरा क्रॉस मल्टिप्लाय करा, उत्तर तुम्हाला पटकन मिळून जाईल. किंवा त्यापेक्षा सोपं की यांचा जर मल्टिप्लाय जर आपण केलं तर हा एकापेक्षा साधी आणि सोपी गोष्ट या ठिकाणी असं म्हणता येईल. क्रॉस मल्टिप्लाय करा, जाऊ द्या. इंटू 71
34 इनटू 51 करा मल्टीप्लाई लवकर तो किती येतोय बघा 92 इनटू 71 2 90 7 2 सा 14 64 2 13 5 65 32 इथे करा 34 इनटू 51 34 20 20 15 16 17 4 3 17 17 34 एरिका हा नंबर मोठा आहे म्हणजे याचा प्रॉडक्ट मोठा आहे म्हणजे हा मोठा येईल म्हणजे फाइनली आंसर लिहिताना आपण लिहिणार 9.2/5.1 3.4/7.1 हा मोठा येईल अशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल गुड वेदांत किशोरी निकम अंजली गिरासे प्रेरणा एस डी निकुम ऋतुजा पोरात वैभव पेंढारकर जान्हवी जाधव दिनेश राजपूत ऋतुजा पोरात अंतरा नार्वेकर व्हेरी गुड बेटा अंतरा सिद्नेश पाटील प्रेरणा सोनवणे व्हेरी नाईस फार छान छान प्रयत्न केलेला आहे बाकीच्या माझ्या मित्रांनी हे रफ वर्क आहे याची काही गरज नाही लक्षात घ्या ओके चेतन ठाकरे कुणाल मिस्त्री अंजली गिरासे वेदांतेश्वरी निकम रामेश्वर बागुल थँक्यू चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे येऊ बघूया एक्झाम्पल नंबर 4 राईट डाऊन माय डिअर फ्रेंड्स क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरालेलोग्राम A, B, C, D is a parallelogram. The ratio of angle A, the ratio of angle A and angle B of this parallelogram of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. Okay. Nice teacher. Thank you, Riksha. अस्त विगर सर संकेत ढोकळे पाहूया पॅरालेलोग्राम बोलल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर पॅरालेलोग्रामची फिगर येते त्याला नाव द्यायचं म्हटलं की आपण ए बी सी डी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे द रेशो ऑफ अँगल ए टू अँगल बी ओके द ratio of angle A to angle B is equal to 5:4 मला सांगितलेलं आहे मित्रांनो जेव्हा गिवन आपल्याला रेशो मध्ये दिलेलं असतं तेव्हा आपण कॉमन मल्टिपल x अज्यूम करतो ओके लेट द कॉमन मल्टीपल बी एक्स एक्स अज्यूम करतो द मेजर ऑफ अँगल बी इज 80 ओके थँक्यू अंतरा व्हेरी गुड कोणीतरी अनलाईक केलेत सर हो बेटा त्याला लाईक करता येत नसेल ओके चला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी therefore असं म्हणता येईल की अँगल ए इज इक्वल टू 5x अँड अँगल बी इज इक्वल टू 4x ओके म्हणजे एचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे 5x आणि बीचं मिळालेलं आहे आपल्याला 4x ओके आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा या दोन अशा पॅरलल लाईन आणि ही एक ट्रान्सवर्सल दिलेली आहे ही बघा ए बी ही ट्रान्सवर्सल आहे आणि ही एक पॅरलल लाईन
AD ही पॅरलल लाइन आहे आणि AD ही पॅरलल लाइन BC ला आहे लक्षात घ्या नाही अशा पद्धतीने आणि ही एक ट्रान्सवर्सल आहे आणि मग हा अँगल आणि हा अँगल हे इंटीरियर पेअर ऑफ अँगल्स आहेत आणि इंटीरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी देअरफॉर अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री ओके रीजन द्यायचा येत आहे इज अ इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी देअरफॉर पुटिंग गिवन व्हॅल्यूज पुटिंग द गिवन व्हॅल्यूज माय डिअर फ्रेंड्स ए ची व्हॅल्यू आहे 5x बी ची व्हॅल्यू आहे 4x इज इक्वल टू 180 डिग्री आता 4x प्लस 5x हे किती झाले 9x ओके 9x इज इक्वल टू 180 इज इक्वल टू 180 लक्षात घ्या x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून डिवाइड बाय 9 ऑन बोथ साइड 9 गेट कॅन्सल 9 म्हणजे 9 9 टू 18 म्हणजे हा 20 आला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एक्स इज इक्वल टू 20 डिग्री किंवा एक्स इज इक्वल टू 20 म्हणा बरोबर आपल्याला या ठिकाणी फाइंड द मेजर ऑफ अँगल बी विचारलेला आहे बी आपण अजून केलेला आहे 4x अँगल ए आहे आपल्याकडे 5x आणि अँगल बी आहे आपल्याकडे 4x अँगल ए इज इक्वल टू 5 × 20 हा 20 आलेला आहे लक्षात घ्या x इज इक्वल टू 20 म्हणजे 100 माप येईल अँगल एचं जर विचारलं असतं तर बीचं विचारलेलं आहे आपल्याला 4 × 20 अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री पण अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन्ही अँगल्स काढलेले आहेत लक्षात घ्या मित्रांनो फार बेस्ट एक्झाम्पल आहे फार कठीण एक्झाम्पल नाही सर ते गिवन नेक्स्ट वर्ड काय आहे प्लीज ॲन्सर मी गिवन नेक्स्ट वर्ड गिवन ओके भावना पाटील तुम्हाला फक्त अँगल बी विचारलेला आहे अँगल ए विचारलेला नाही आहे परंतु आपण दोन्ही काढलेले आहेत जान्हवी जाधव दीक्षा ठाकूर रुपाली मगरे हाय फ्रेंड्स नागेश राठोड चॅटिंग करण्याचा प्रयत्न करायचा नाही उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनी सूचना लक्षात घ्या नेक्स्ट वर्ड काय आहे प्लीज ॲन्सर मी ते नेक्स्ट गिवन व्हॅल्यूज लक्षात घ्या गिवन व्हॅल्यूज ओके पुटिंग द गिवन व्हॅल्यूज वेदांतेश्वरी निकम सचिन सोनवणे मयुरी कुलकर्णी अनिल पाटील पुटिंग द गिवन व्हॅल्यूज putting the given next word putting the given values v-a-l-u-t-s anjali girase puja rajput v-18 nahi beta 80 alela hai puja rajput cha chuklela hai prerna sonone puja rajput yajnesh patil anjali girase vedanteshwari nikam badhiya like karayla visru naka mitranno 34 वॉचिंगला आहे बघा 28 फ्रेंड्स माझे मित्र यांनी तुमच्या मोबाईलच्या बेसला बघा 28 लाईक दिसत आहे 28 लाईक दिसत आहे बघा त्या ठिकाणी लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा काही विद्यार्थ्यांचं सबस्क्राईब करायचं बाकी आहे अंतरा नार्वेकर सोनल गिरासे काय आहे ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पाहतो बरं द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस लिहायचं आहे
the ratio of the present ages, ratio of present ages, ratio of present ages of Albert and Selim. Albert and Selim is 5:9. 5 years hence. 5 years hence. The ratio of their ages will be 3:5. Find their present ages. मित्रांनो, हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर काय करायचं, काय दिलेलं आहे ते नीट वाचायचं. द रेशियो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. तर आपण गिवनमध्ये लिहिताना पहिलंच द रेशियो ऑफ प्रेझेंट एजेस, ओके, जे गिवन आहे ते मांडूया. द रेशियो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम is equal to 5:9. फर्स्ट गिवन दिलेलं आहे. आणि गिवन जेव्हा रेशियोमध्ये दिलेलं असेल, त्या वेळेस सांगितलं आहे तुम्हाला, मागच्या गणितामध्ये पण सांगितलं की कॉमन मल्टिपल आपण एक्स अज्युम करतो. देअरफॉर लेट जेव्हा करतो तेव्हा देअरफॉर वापरत नाही. कॉमन मल्टिपल b x